दरम्यान बदलापुरात झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील तिन्हात नाका पुलाखालून जनप्रक्षोभ मोर्चाकडून बदलापुरातल्या घटनेचा निषेध करण्यात आला. ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख सुहास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. आई, बहीण आणि मुलीची सुरक्षा पाहिजे, नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे फलक हातात घेऊन मोर्चात घोषणाही देण्यात आल्या. तुम्ही बघितले असेल आमच्या लाडक्या बहिणी, आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही. गेले 5 ते 7 महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही. फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता म्हात्रे हिचा जो मृत्यू झाला 3 महिन्यापूर्वी, 3 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅकमध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत. फास्ट ट्रॅक म्हणजे 50 वर्ष केस चालणार आहे का? आज हे सरकार काय करते? या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.